तर अतिशय उत्कृष्ट सामने आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि आजचा दिवस खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं संदेश होकारे तर फलंदाजांची नावे राहिलेलं आहे, कारण भरपूर फलंदाजाने अगदी धावांचा अक्षरशः पाऊस पाडलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर गोडसाई संघाकडून पंकज भोईर, त्यानंतर निंबोली संघाकडून राजा गुलवी आकाश, त्यानंतर पंकज गोंदले वाघोली संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला होता आणि नुकताच चेतन यांनी अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. एकंदरीत आपण पाहतोय सुनील स्पोर्ट्स वाघवीला विपक्ष जयपासून गोरसी या दोन संघांमधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये जर्मन टेंभोली संघाला पराभूत केलं होतं जयपासून गोरसी संघाने, तर दुसऱ्या सामन्यामध्ये ऐवजी निंबोली संघाचं या स्पर्धेमधील आव्हान संपुष्टात आणलेलं आहे ते सुनील स्पोर्ट्स वाघवील संघाने. तर दोन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये जाताना आपण पाहतोय सूरज केने विथ संकेत मात्रे. नेहमीच या दोन फलंदाजांना आपण सलामवीरांच्या जोडीने पाहतोय आणि यशस्वी देखील आहेत. नक्कीच आज गोलंदाजांचा दिवस दोन सामन्यांचा विचार केला तर राहिलेला नाही आणि तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजचा दिवस दोन फलंदाजांनी गाजवला होता. भारताचा लिटल मास्टर सुनील गावस्कर ज्याने 1983 मध्ये आजच्या दिवशी वेस्ट इंडिज संघाविरुद्ध सर डॉन ब्रॅडमन यांचा 29 षटकांचा विक्रम मोडीत करताना 30वा शतक झळकवला होता आणि आजच्या दिवशी जर बघितलं तर 2015 मध्ये न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज मार्टिन गुप्टिल याने ओव्हल वन डे मध्ये श्रीलंकेविरुद्ध स्फोटक फलंदाजी खेळताना 30 चेंडूमध्ये नाबाद 93 धावा कुठून काढल्या होत्या. यस क्या बात है, उगाचच आम्ही रेकॉर्ड किंग म्हणत नाही. तर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज केने विथ संकेत मात्रे. तर फ्रंटलाईन गोलंदाज पाहायला मिळतोय वाघबिल संघाचा योगेशाने मागच्या सामन्याचा विचार केला तर 12 धावा खर्च करत 1 गडी बाद केला होता आणि आता मात्र आपण पाहतोय पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल पहिल्या षटकामध्ये. सामन्याला सुरुवात षटकातील पहिला चेंडू अतिशय सुरळीत आपण पाहतोय. या फटका देखील चांगला आहे, डीप मध्ये चेतन आहे. एक धाव कम्प्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट होत आहेत. सुरळीत रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. तर या दोन धावांच्या मदतीने आपण पाहतोय या सूरज केने त्या ठिकाणी स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन करतोय. एक चांगली लढत आपल्याला मागच्या सामन्यामध्ये त्याचबरोबर ज्या वेळेस आपण पहिला सामना अनुभवला त्यावेळेस देखील पाहायला मिळाली होती. तर अपेक्षा असतील या प्रेक्षकांच्या की या सामन्याच्या माध्यमातून देखील एक अटी तटीची लढत पाहायला मिळेल. अतिशय सुरेख फटका, हेलिकॉप्टर उडव लाय. यस, चेंडू पहिल्या टप्प्यावर जाईल सीमारेषा पार. गुड शॉट चौकार. नक्कीच रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळला होता. अगदी जागेवरूनच खडे खडे अगदी महेंद्र सिंग धोनीचा अंदाज, हेलिकॉप्टर उडवलेला आहे डाऊन द ग्राउंड. आपण पाहतोय 4 धावांसाठी चौकार. सुरेख फटका. तर पुन्हा एकदा योगेश वलतोय षटकातील पुढील चेंडू. या वलेस अतिशय सुरेख फटका आहे, हा चेंडू देखील निघून जाईल पहिल्या टप्प्यावर सीमारेषा पार. अजून एक चौकार.
वेलकम शशिकांत के नहीं तर पहिला तीन चेडूंचा विचार केला तर 10 धावा त्या ठिकाणी खर्च केल्यात गोलंदाज योगेश ने। योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वर षटकातील पुढील चेंडू यावेळेस दिशा चुकीची आहे यस वाइड बॉल अवंतर धाव या ठिकाणी खर्च करतोय गोलंदाज योगेश। दोन चेंडू आपण मागचे पाहिले सीमारेषे बाहेर चौकाराच्या स्वरूपाने पाहायला मिळाले आणि त्यानंतर मात्र कुठेतरी मानसिक दर्पण पाहायला मिळतोय। वाईट बॉल आतलाय योगेश या गोलंदाजाने। यावेळेस फुल टॉस चेंडू होता प्रहार नक्कीच झालाय चेंडू जाईल सीमारेषा पार हा चौकार बॅक टू बॅक तिसरा चौकार आपण पाहतोय सूरज केने याच्या बॅट मधून चौकारांची तिसरी हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यस विनंती असेल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सूचित केलं जातंय की जे आमचं खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी फक्त आणि खेळाडू आणि एक कोच त्या व्यतिरिक्त कोणीही बसू नका। षटकातील पुढील चेंडू यावेळेस गॅप शोधली आहे गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय अजून एक चौकार वाड इनिंग सुभाष धुमाल सर चार चेंडू चार चौकार नक्की सलग चार चेंडू मध्ये चार चौकार आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय सूरज केनेच्या माध्यमातून। पॉवर प्लेच षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय ज्या प्रकारे सूरज केने फलंदाजी करतोय आतापर्यंत धावसंख्या 19 वर पोहोचली आहे तर 18 धावा वैयक्तिक सूरज केने याच्या बॅट मधून आल्यात एक व्हाइट बॉल जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता। तर पुन्हा एकदा गोलंदाज योगेश वळतोय यावले सरल बॅटने हा फटका खेळून काढलाय चेंडू लॉंग ऑफ लॉंगनच्या मध्ये चेंडू अडवून फेकी होते त्या दरम्यान एकदाव कम्प्लीट झाली। तर अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कम्प्लीट झालाय। पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 20 धावा खर्च करत गोलंदाजाने पहिलं षटक या ठिकाणी फेकलंय सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते गोरसई संघाच्या माध्यमातून। नक्कीच आणि जमीची बाजू संदेश आपण पाहतोय कोणताही फलंदाज बाद झालेला नाही एक प्लस पॉईंट नक्कीच जे बाजार गोरसई संघाकडे आहे। सुरेश चांगल्या टच मध्ये संघतेने अजूनही एकाही चेंडूचा सामना केलेला नाही आणि धावसंख्येने दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेला आहे 20 धावसंख्या एकंदरीत पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे सुरेश केने या फलंदाजाकडून। यस तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करावी याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी पेश केलंय फलंदाज सूरज केनेने। मात्र येणाऱ्या फलंदाजांमध्ये विचार केला तर आपण पाहू शकतो आउट ऑफ गोरसई हरेश केने पंकज भोईर ज्याच्या बॅट मधून आपण अर्धशतक पाहिलं होतं योगेश केने देखील चांगला फलंदाज आहे केतन आहे चांगली फलंदाजी आहे गोरसई संघामध्ये। तर आता मात्र आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा गोलंदाज चेतन येतोय पाहूया चेतन कशा प्रकारे गोलंदाजी करेल। पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला षटक अतिशय सुरेख राहिलं गोरसई संघासाठी आता मात्र पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झाली त्यानंतर क्षेत्रक्षण विखुरलेलं फैलावलेलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय जास्तीत जास्त क्षेत्र शॉर्ट आहे कारण अतिशय उत्कृष्ट लिहिला हा फटका खेळताना सूरज केनेला आपण अनेक वेळा संदेश पाहिलेला आहे। नक्कीच या फटक्याकडे पाहता तुम्हाला जरूर वीरेंद्र सेवक सरांची आठवण ताजा झाली असेल कारण या प्रकारचे फटके त्यांच्या बॅट मधून आपण भरपूर वेळा पाहिल्यात सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला चांगली फलंदाजी करतोय सूरज केने आपल्या संघासाठी चांगला आकार दिला जातोय धावसंख्येला। षटकातील पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालाय चेंडू हवेत आहे यस इज गॉन पहिला गडी बाद सूरज केने येस मॅन इन फॉर्म बॅक टू पॅवेलियन सूरज केने आपण पाहतोय मिस टाइम मी फटका पाहायला मिळते आणि सहज सोपा झेलला कॉटन बॉलच्या रूपाने पहिला मोहरा करत होते जेपासून गोरसई संघाचा सूरज केनेच्या रूपाने। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय तिसऱ्या क्रमांकावरती
ज्या फलंदाजाच्या बॅट मधून या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक आपण पाहिलं होतं. यस इज पंकज भोईर. चेतन पाटील गोलंदाज गोलंदाजी मार्क वर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. समोर संकेत म्हात्रे आहे. यावेळी चेंडूला पुढे ठेवलं होतं, बॅट आणि बॉल मध्ये आवत असं संपर्क नाहीये, मात्र एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र पंकज त्या ठिकाणी नकार देतोय, एका धावेवर समाधान मानतोय. धाव संख्या एक ने पुढे सरकते. 27 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पंकज भोईर एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढील चेंडू. यावले सन्मान दिलाय चेंडूला आणि त्या लायक हा चेंडू होता, प्रशंसा केली जाईल. गोलंदाजाची फ्लाइट दिली होती चेंडूला, अतिशय सुरेख चेंडू. सन्मान देण्यास त्या ठिकाणी भाग पाडलं फलंदाज पंकज भोईर याला. तर एक षटकार जरूर आला पहिल्या चेंडूवर, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळतोय. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक केलंय गोलंदाज चेतन पाटीलने. चांगली गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. षटक क्रमांक दुसरा षटकाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज वळतोय चेतन पाटील. यावेळेस प्रहार चाललाय, हा चेंडू निघून जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. पुढील सामना आपण पाहणार होता चाविंद्र विपक्ष मापुल या दोन संघामध्ये. दोन्ही संघाच्या संघाने नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. तर अशा प्रकारे दोन षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते 33 धावा झाल्यात. पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून आपण 20 धावा पाहिल्या होत्या, त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 13 धावा या ठिकाणी खर्च केल्यात चेतन पाटील या गोलंदाजाने. आता मात्र अजूनही दोन षटकांचा खेळ बाकी आहे आणि या दोन षटकांमध्ये जय बजरंग गोरसई संघ कुठपर्यंत मजल मारेल की त्या उलट वाघबिल संघ कुठपर्यंत रोखेल आपण ऐकूया कम्प्युटर अभिवंडी सुभाष धुमाल सरांच्या आवाजाने. खूप खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान व्हॉइस ऑफ बिनार संदेश वखारीजी. तर दोन षटकांची समाप्तीनंतर धाव संख्या झालेली होती 33-16.5-0 सरासरी प्रति षटकामागे इथे राखलेली आहे. प्रथम फलंदाजी करताना जयवर्धन गोसे या संघाने. दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही बलाढ्य संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर सामना आपण पाहणार होता चाविंद्रा विपक्ष मापुल या दोन संघामध्ये. गोलंदाज मार्गवर गोलंदाज तनय येतोय. यावेळी मात्र स्विंग अँड मिस चेंडू सरळ निघून जातोय एक्स्ट्रेक्शनच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती. धाव संख्या स्थिर आहे. सूरज केने बाद होऊन फील्डमध्ये परतलेले आहेत, मात्र बाद होण्यापूर्वी अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. 25 धावांचं योगदान दिलं होतं, ज्यामध्ये 4 चौकार सलग आणि एका षटकाराचा समावेश होता. यावेळी मोठा फटका आणि चेंडू जो होते सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. यस उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय संकेत त्याच्या बॅट मधून. बॅट आणि बॉल मध्ये ज्यावेळेस संपर्क झाला मोहर उमटली होती 6 धावांची. षटकार येतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वरते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली होती. धाव फलकावर 39 धावा 39. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. फुल टॅच चेंडू आणि त्याचा घरपूस समाचार घेतलं होते ते संकेत मात्र या फलंदाजाने. वेलकम सुदर्शन शेळके, आपले हार्दिक स्वागत आहे. आमचे युवा उद्योगपती दुष्यंत शेळके यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत आहे.
चुकता नहीं गोलंदाजी मार्ग वर पुनः एकदा सज्ज होतो व्यापीठाच्या टोकाकडून विखुरले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते। दोन क्षेत्ररक्षक थर्ड्या सर्कलमध्ये तैनात केले त्यामध्ये थर्डमॅन पॉइंट आपण पाहू शकता। तो नाही सामनेकडे फलंदाजाचा संकेत यावेळी पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूहोय मध्ये उंची जास्त लांबी कमी आणि संकेत मात्र याला जावे लागला तंबूच्या आश्रयाला। दुसरा फलंदाज बाद होतोय जबजन गोसे संघाचा संकेत मात्रेच्या रूपाने सर्वप्रथम बाद झाला होता सूरज केने आणि त्यानंतर नुकताच बाद झालेला संकेत मात्रे ज्याने बाद होण्यापूर्वी एक षटकाच्या मदतीने सात धावांचं योगदान दिलेलं आहे। नवीन फलंदाज हरेश केने येतोय चौथा क्रमांक खेळण्यासाठी। टू ओपनर बॅक टू पॅव्हिलियन दोन्ही सलमीचे फलंदाज बाद होऊन पॅव्हिलियनमध्ये परतलेले आहेत। आज ग्रामीण क्रिकेट आपण अनुभवणार आहोत आणि उद्या मित्रांनो या स्पर्धेचा शेवटचा दिवस उद्या पुन्हा एकदा सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा थरार आपल्याला अनुभवायला मिळेल। अशी उत्कृष्ट संकल्पना नक्कीच जय हनुमान पोगाव आणि अग्रे राजा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सिटी आणि ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय। तर नाही गोलंदाजी मार्ग वर सामना करे फलंदाज पंकज यावेळी मोठा फाटका हवाई फायर आणि चेंडू जातोय सरळ सीमारेषा बाहेर। पंकज भोईरा या वर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आणि चॅम्पियन ट्रॉफी मध्ये या फलंदाजाने तब्बल 119 धावा कुठून काढल्या होत्या। मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टूर्नामेंट बीसीसीआय चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सर्वात मौल्यवान खेळाडूचा पुरस्कार या खेळाडूने पटकावला होता। धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 6 ने वाढून दिली 45। यावेळी चेंडूला कवर पॉइंटरीज मधून पाठवलेला आहे सीमा पारा चार धावांसाठी चौकार अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी आपण पाहतोय हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता शॉर्ट वाइड एंड फिनिश या चौकारीने धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 49 जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। आमच्या ऑपरेटर भूपेश कराले मॅन फ्रॉम कोणगाव अतिशय उत्कृष्ट जॉब करताना हो घुटना देख तमाशा देख सिक्सर देख या सतीश सुरेख या ठिकाणी फटकेबाजी करतोय फलंदाज पंकज भोईर मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं आणि या ठिकाणी देखील चांगली फलंदाजी करतोय। धावसंख्या 6 ने मुसंडी मारते धावसंख्या 6 ने वाढून झालेली आहे ती धावपळकर आपण पाहतोय 55 पंकज भोईर ज्याने या स्पर्धेमध्ये अर्धशतक झळकवलं होतं जन्मन टेंभोली संघाविरुद्ध अतिशय विस्फोटक फलंदाजी केली होती आणि यावेळी मात्र तोच फॉर्म जणू काय सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। तर तीन षटकांची इथे समाप्ती झालेली आहे आणि तीन षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 55 शेवटचं षटक आणण्यासाठी गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज होतोय वाघविल्या संघाकडून मनोज सामना करेल फलंदाज हरेश क्षेत्ररक्षकांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल नाही। यावेळी स्केट ऑफ विकेट खेळण्याचा प्रयत्न होता एक धाव दरम्यान पूर्ण करतात फलंदाज बॅटला हलकासा स्पर्शही झाला होता एक धाव पूर्ण करतात फलंदाज धावसंख्या 1 ने वाढून झाली होती 56 शेवटचं षटक मार्गस्थ आहे यावेळी पुन्हा एकदा
पंकज ने तशाच प्रकार प्रयत्न किया होता। ये चेंडू ने बैट मध्य संपर्क नहीं मात्र दिशा भरकटले है। धाव संख्या सिंगल ने वाढेल। एक चुकीचा चेंडू आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी। मनोज पुनः एकदा व्ही आय पी राजा टोका करून वळताना सामने कर फलंदाज पंकज। यावेळी चेंडूला टोलले एक पॉइंट रिजन मधून चेंडू जाते सीमा पार दणदणीत चौकार। चेंडूचे मेरिट नुसार फलंदाजी करताना आपण पाहतोय फलंदाज पंकज भोईर आणि मोठ्या फलंदाजी निशाने असते ज्याप्रमाणे चेंडू त्याप्रमाणे फटका। यस वेग परिवर्तन केलं होतं स्लोवरचा वापर केला होता मात्र त्या स्लोवरचा काही एक परिणाम या ठिकाणी झालेला नाहीये। फलंदाज पंकज भोईर याच्यावरती धावसंख्या 61 61 राउंड विकेट गोलंदाजी करताना मनोज हो ये उडाया खराब चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे। जा रे जा रे जा रे और सजनी चली गई साजन के घर। 8 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक 32 धावसंख्येवर फलंदाजी करतोय फलंदाज पंकज भोईर ऑन द फायर। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। या अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकवलं होतं। मनोज गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय सामनेकडे फलंदाज पंकज भोईर। यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका आणि हाही चिंडवतोय सीमा पार पंचांचा इशारतोय षटकार। अतिशय उत्कृष्ट फलंदाजी जणू काही पंकज भोईरा घरूनच जम बसून येतोय सेट होऊन येतोय ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय। यस नो डाऊट अतिशय सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय पंकज भोईर। फोर्सिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा मोठा फटका यावेळी मात्र कुठल्या प्रकारची चूक नाही आणि यावेळी मात्र परतावला गेला पंकज भोईर याला तंबूच्या आसऱ्याला। पंकज भोईर नावाचं वादळ मात्र इथे थंडावताना मात्र बाद नवापी आपल्या संघासाठी 10 चेंडूचा सामना करताना 38 धावांचे एक विस्फोटक खेळी केलेले। बिग हँड दिलं जात आहे पंकज भोईर याने ज्याप्रमाणे खेळी खेळलेले आपण पाहू शकता। धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर 73 धावा। नवीन फलंदाज योगेश केने मात्र सामना करून फलंदाज हरीश केने। यावेळी चेंडू हवेमध्ये मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर आणि चेंडू जातोय सीमा पार पंचांचा इशारा काय येतोय पाहूया। येस षटकार। तर अशा प्रकारे पहिल्या इनिंगची समाप्ती झालेली आहे। पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर ज्यापासून गोरसे संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफळकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकवल्या त्या 89 आणि 80 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे। ते प्रतिस्पर्धी सुनील स्पोर्ट्स वाघविल्या संघासमोर। तर नाणेफेकसाठी यायचं आहे चाविंद्र संघाचा संघनायक आणि मापोली संघाचा संघनायक। शिशवन केने आपण नाणेफेकसाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। चाविंद्र संघाचा कर्णधार तसेच मापोली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय। सामना
तर नाणेफेक केली जाईल चाविंद्र विपक्ष मापुली या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक तिथे सज्ज झालेले आहेत आणि सज्ज होत आहेत आमचे सगळे समालोचक शशिकेने. थँक्यू. आणि या सामन्याचं नाणेफेक करतील संजूदादा मात्र आपल्या विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. मापुली संघाचा कर्णधार आपण आलेला आहे तसेच चाविंद्र संघाचा कर्णधार दोन्ही संघाचे संघनायक यायचे आहेत. नाणेफेक होईल चाविंद्र संघाचा कर्णधार. सामना हा पाच षटकांची नोंद घ्यायची आहे. नाणेफेक केली जाते हंसिका स्पोर्ट संघाचे करता धरता संजूदादा मात्रे यांचे असते आणि मात्र नाणेफेक जिंकली ती मापोली संघाने. आकाश नाणेफेक जिंकली प्रथम निर्णय का असणार आहे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण घेण्याचं कारण फर्स्ट टाइम आम्ही खेळतोय ग्राउंडचा हे आणि बॉलर आम्ही परफेक्ट आमचे चार बॉलर. समोर जो संघ आहे चाविंद्रा या संघासमोर किती धावांचं आव्हान असेल आपला 40+ निश्चितच. चाविंद्र संघ प्रथम फलंदाजी करायची आहे. जर विचार केला तर नाणेफेक जिंकली मापोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तुमच्या संघामध्ये असे कुठले फलंदाज आहेत की ते जास्तीत जास्त धावांचं आव्हान ठेवतील? मिके आहे, केनॉल आहे, अजून बन्सी आहे, मोनिश आहे. निश्चितच. तरी पण चार जे फलंदाजांचे नावं सांगले तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर पाच षटकांचा सामना आहे. आता जर बघितलं आतापर्यंत 70-80 धावा पण या स्पर्धेमध्ये बघितल्या तर कमी पडतात. तर किती धावांचं आव्हान ठेवलं या संघासमोर? 60-70 रनांचं आव्हान ठेवू. निश्चित नाणेफेक जिंकली मात्र ते मापोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले मात्र चाविंद्र संघाला. ओ टू कॉमेंटर बॉक्स. धन्यवाद शशिकांत केने. दरम्यान मयूर केनेसाठी भूषण अंधेरे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटमधील हा थरार मित्रांनो आपण पाहतोय. आपण पाहत आता अग्रेजा प्रतिष्ठाननं आयोजित क्रिकेट 2-in-1 स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक वेसवेस. सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर जे आव्हान आहे ते 80 धावांचं कारण प्रथम फलंदाजी करताना 79 धावा आपल्या धावपळाला झळकलेल्या आहेत. त्याच्यापासून का गोरसे संघाने आणि सुनील स्पोर्ट्स वाघवेल संघासमोर जे आव्हान ठेवलेलं आहे ते 80 धावांचं. सलामीचा गोलंदाज गोलंदाज मार्गवर मयूर केने. स्ट्राईकला फलंदाज नंदू आणि चेतन. मागच्या सामन्यामध्ये जर बघितलं चेतनच्या बॅट मधून अर्धे शतक आपण बघितलं होतं. चार षटकामध्ये 79 धावा जमा केल्या 80 धावांचा आव्हान 20 सरासरी गाठावी लागेल. सुनील स्पोर्ट वाघवेल संघाला पहिला चेंडू. मयूर गोलंदाज मार्गवर सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सररेषेच्या आतामध्ये निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने सुरुवात केली मयूर याने. डावखुरा गोलंदाज गोलंदाज मार्गवर पहिला चेंडू सुरेख पाहायला मिळाला मयूर याच्याकडनं. पुन्हा स्ट्राईकला सज्ज नंदू. सुरेख सुरेख चेंडू पुन्हा निर्धाव फेकला जागलाय. जर विचार केला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मयूर केनेकडनं. दोन चेंडू निर्धाव फेकलेत मयूरने आतापर्यंत आपल्या पावप्लेच्या षटकामध्ये. दरम्यान अक्षय एकनाथ केने गोरसे यांच्याकडून गोरसे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी आमच्या कॉमेंट्री पॅनलसाठी आणि आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद अक्षय केने, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुढला चेंडू जर विचारलं मागच्या सामने नंदू आणि चेतनने चांगली सुरुवात केली मात्र आता बांधून ठेवल्या मयूरने आपल्या गोलंदाजी करताना. पुढला चेंडू नंदूसाठी फुलटा चेंडू सुलेर टाकल्या. दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळेल एका धावाने संघाचं खातं खोलले जाते. एकेरी दुहेरी धावाने काही होऊ शकत नाही. सुनील स्पोर्ट वाघवेल संघाचा सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची अपेक्षा असेल संघाला. चांगली गोलंदाजी तीन चेंडू आतापर्यंत टाकून झाला एक धाव खर्च केली आहे. 24 चेंडू मध्ये 80 धावा जमा करा जर विचार केला तर 20 सरासरी गाठायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार मारावे लागतील त्यावेळेस कुठेतरी चांगली सरासरी पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मात्र आता पाहायला मिळते मयूर केने याच्याकडनं.
तुटला चेंडू मयूर गोलंदाज मार्कवर सज्ज होते फलंदाज चेतन याचे बॅट मधून आपण अर्धशतक बघितलं होतं मागच्या सामन्यामध्ये आई वजेश्वर निंबोली संघाला पराभूत केलं होतं. पुढला चेंडू सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर सरेशच्या हातामध्ये निर्धाव जाते. चार चेंडू टाकून दिले एक धाव खर्च केले सुरेख गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळतं मयूर केनेकडनं. एस्टेशी आतामध्ये जातोय चेंडू चांगली गोलंदाजी काय गोलंदाजी केली मयूरने ज्या पद्धतीने मयूरने पाव प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी केले सुरेख गोलंदाजी अशा पद्धतीने जर बघितली तर भावेश पवार आणि कपिल केनेने गोलंदाजी केली फक्त एक धाव खर्च केला होता आणि एक एक विकेट बाद केला मात्र त्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया मयूर करतोय का. दरम्यान रिक्षा चालक मालक युनियनचे अध्यक्ष कालिदास ठाकरे यांच्याकडून या चषकासाठी स्पेशली ज्यापासून गोरसे संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पुढला चेंडू मयूरचा चांगला असा टोलला चेंडू चेंडू जाईल पंचांचा इशारा जाईल सहा धावांसाठी. जर बघितला तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलला चेंडू शेवटच्या चेंडूवर सहा धावा आल्यात अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून विचार केला तर सात धावा धाव फलकावर सात धावा धाव फलकावर पहिले षटक समाप्ती 18 चेंडू 73 धावा. जर विचार केला तर समीकरण वाढतच चाललंय पहिल्या षटकापासून 20 धावांची सरासरी गाठाची आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. दुसरं षटक गोलंदाज मार्कवर पंकज भोईर जर विचार केला दोन सामन्यामध्ये चांगली त्यांनी फलंदाजी केली पहिल्या सामन्यामध्ये जवळजवळ 53 धावा जमा केल्या त्या दुसऱ्या सामन्यामध्ये चालू असलेल्या सामन्यामध्ये 38 धावा जमा केल्या त्या यावेळी सुद्धा अर्धशतक झळकवण्यासाठी संधी होती पण मात्र बाद झाल्या. पुन्हा पंकज गोलंदाज मार्कवर स्ट्राइक लावतो तो फलंदाज नंदू नंदूने आतापर्यंत दोन चेंडू निर्धाव केले एक धाव खर्च केले चेतने दोन चेंडू निर्धाव केले सहा धावा जमा केल्यात. त्याच्यानंतर होणार सामना मापुली वर्सेस चावींद्रा धावसंख्या बघितली पहिल्या षटकाची समाप्ती धाव फलकावर सात धावा दुसरे षटक घेऊन येतो पंकज स्ट्राईकला येतो मात्र फलंदाज नंदू या जोडीने मागच्या सामन्यामध्ये 78 धावा चेस्ट केल्या मात्र आता मात्र संघर्ष करताना पाहतोय नंदू आणि चेतनला. पुढला चेंडू चांगला साठवले चेंडू शतरक्षक आहे झेल खाली फलंदाजाला मात्र परतावा लागेल फलंदाज मात्र बाद होते. दरम्यान गोपीनाथ अनंत केने यांच्याकडून या स्पर्धेचा आणि खास करून ज्यापासून गोरसे संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद गोपीनाथ केने ज्यांच्याकडून आमच्या कॉमेडी पॅनलसाठी आणि टेलिकास्ट टीमसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद. पुन्हा एकदा गोपीनाथ केने आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नवीनपर्यंत खेळपट्टी येत होतो भाया नॉन स्ट्राईकला स्ट्राईकला मात्र तो चेतन तर सामना जर जिंकायचा असेल तर आतापर्यंत जर विचार केला 12 षटकार मारावे लागतील तेव्हा कुठेतरी विजयाच्या दिशेने जावं लागेल. पुढला चेंडू पंकजचा सामोरा जातो चेतन पुलरलाईन चेंडू शत्ररक्षकाच्या वरून जातोय का पायाचा चांगला प्रयत्न होता मात्र चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या वरून या चेंडू येथे पंचांचा इशारा सहा धावा सहा धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल धाव फलकावर 13 या आकड्यावर पोचते. दुसरं षटक मार्गाचं असताना पंकजच पुढला चेंडू
पंकज गोलंदाज मार्ग वर चांगली दिशा चांगले शतरक्षण अमोलकर पाहतोय डायरेक्ट हिट केला होता मात्र चांगले शतरक्षण थ्रो बॉल बघितला डायरेक्ट स्टंपला अटॅक करण्याचा प्रयत्न अमोल केने आपण पाहू शकता त्याला पॉइंटच्या दिशेने उभा होता धावसंख्या पुढे जाते धापलकावर 14 धावा दुसरं षटक मार्गस्थ पहिले षटक पावप्लेज मयूरने सुरेख आतल्या फक्त 7 धावा खर्च केल्या स्ट्राइकला देतो भाया डावखुरा पर्यंत खेळपट्टीवर सज्ज होतोय पुढला चेंडू गोलंदाज पंकज सामोरं जात होतो भाया चांगला साठवलाय चेंडू भायाने शत्रशिक येतो झेल खाली चेंडू जाईल सीमा पार पंचांचा इशारा होतो या चेंडूवर येथील 7वा षटकार साधावाने संघात धावसंख्या 20 पुढला चेंडू चांगला साठवलाय चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंगांच्या मध्ये येतोय शतरक्षक येतोय चांगला कव्हर पाहायला मिळाला आपला निश्चित 2 धावा वाचवल्या संघासाठी या 2 धावाने संघात धावसंख्या पुढे जाईल धावपलकावर 22 धावा पुढला चेंडू दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सामोर जाईल तो भाया पंचांचा इशारा येतो वाईट डावे एसटी सोडून टाकलेला चेंडू अतिरिक्त 1 धाव मिळेल या 1 धाव्याने संघाची धावपल संख्या जर बघितली धावपलकावर 23 धावा कुठेतरी विचार केला तर संघर्ष करावा लागलाय सुनील पोट कासाडोळे संघाला वाघबिल संघाला पुन्हा त्या दिशेने टाकलाय चेंडू पुन्हा पंच आमच्याकडे वळतील पुन्हा व्हाईट चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू व्हाईट आताले पंकजने धावसंख्या 10 बलकावर 24 सुनील स्पोर्ट वाघविल संघ 80 धावांचा पाठलाग करतात डावे एसटी सोडून टाकलेले चेंडू दरम्यान 1 धाव मिळेल पंच पुन्हा वळतील तिसरा चेंडू व्हाईट धावसंख्या 10 बलकर 26 धावा 3 चेंडू व्हाईट आता आतापर्यंत शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल आतापर्यंत 8 चेंडू टाकून झाल्यात गोलंदाजी करताना पुन्हा स्ट्राईक लयतो फलंदाज चेतन याच्या बॅटमध्ये 2 षटकार बघितल्यात विची सरासरी गाठताना कुठेतरी संघर्ष केला फलंदाजी करताना वाघवील संघाने पुढल्या चेंडू चांगला साठवले चेंडू शतरक्षक येतोय 1 धाव मिळेल 1 धावर समाधान मानावं लागते या 1 धावाने संघाची धावसंख्या 10 बलकावर 27 धावा पुन्हा आगमन होते अण्णा शेळके आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पहिल्या दिवसापासून त्यांनी हजेरी लावली या स्पर्धेसाठी आजचा हा 6वा दिवस तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज सूरज स्ट्राइकला येतो तो चेतन त्रेपन्न धावा 12 चेंडू चांगला सा चेंडू पंचांचा इशारा येईल या चेंडू इथे 4 धावा जर बघितलं तर फाईन लेगच्या दिशेने हा चेंडू होता शतरक्षेच्या वरून गेलेला हा चेंडू आपण बघितला आपण पाहू शकता रिप्ले मध्ये आणि या चेंडू इथे 4 धावा 4 धावने संख्या धावसंख्या 10 बलकावर 31 धावा अजूनही
अजूनही 49 धावांची आवश्यकता 11 चेंडू मध्ये। पंच आमच्याकडे वरती अजून एक अतिरिक्त चेंडू पाहायला मिळतोय व्हाईटचा, अजून एक धाव ऍड होईल, धाव संख्या दहा बलक्यावर 32 धावा, अजूनही 11 चेंडू 48 धावा। पुढला चेंडू चांगला असा चेंडू, चेंडू आय मध्ये 200 रक्षक येतात, एक धाव मिळेल, दुसरी धावीचा प्रयत्न, दुपर्यंत चेंडू फेकला जातोय, दोन धावा पूर्ण करतील फलंदाजा, दोन धावाने संख्या धाव संख्या दहा बलकावर 34 धावा, दहा चेंडू 46 धावा। जर विचार केला तर सामना जिंकायचा असेल तर सर्व षटकार मारावे लागतील, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पुढला चेंडू चांगला असा चेंडू, एक धाव मिळेल, एका धावाने संख्या धाव संख्या होती मात्र 35 धावा। तिसरे षटक मार्गस्थ, तीन चेंडू आतापर्यंत टाकून दिले, धाव संख्या धाव बलकावर बघितली संत अशी सुरुवात, 35 धावा। पुढला चेंडू पंचांचा इशारा येतोय आमच्याकडे बोलतात व्हाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव मिळेल, धाव संख्या धाव बलकावर 36 धावा। वक्की स्पोर्ट मापोली वर्सेस चामिंद्रा स्पोर्ट चामिंद्रा, सुरेखाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला होता, धाव संख्या बघितली धाबरका 36 धावा। पुढला चेंडू चांगला सटवलोय चेंडू, शतरक्षक होतोय, चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार, या चेंडूर येथील चार धावा, चार धावाने संख्या धाव संख्या दहा बलकावर पाहू शकतो आपण, 40 धावा पूर्ण होतात तिसरे षटक चालू असताना। अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, 7 चेंडू 40 धावा। जर विचार केला तर 6 षटकार आणि एक चौकार मारावा लागेल सामना जिंकायचा असेल तर, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली 3 षटकामध्ये। सुरेखाचा चेंडू टप्पा पडल्यानंतर एसटीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्ती संघाची धाव संख्या दहा बलकावर 40 धावा। जरी आता 6 चेंडू मध्ये 6 षटकार जरी मारले तरी सामना विजय होऊ शकत नाही, अजूनही 40 धावांची आवश्यकता आहे। नक्कीच पूर्णपणे सहमत आपल्या मताशी, कारण 3 षटकामध्ये 40 धावा म्हणजे 18 चेंडू मध्ये 40 धावा आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये 40 धावांची आवश्यकता आहे। एक मात्र होऊ शकेल, जेव्हापासून गोडसे संघाने जर मनात आणलं तर प्रतिस्पर्धी संघाला हा सामना जिंकता येऊ शकेल। पण मात्र येथे गोलंदाजी मार्कवर 3 षटकांची समाप्ती, धाव संख्या झाली ती 40। चेतन अजून खेळपट्टी राय ज्याने या स्पर्धेमधील तिसरं अर्धशतक झळकवलं होतं, या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सचिन नाईक, पंकज भोईर आणि चेतन पाटील या 3 फलंदाजाने ग्रामीण पूलमध्ये अर्धशतक झळकावलेले आहेत। सचिन नाईक ज्याने 15 चेंडूमध्ये 54 धावा, पंकज भोईर ज्याने 14 चेंडूमध्ये नाबाद 53 आणि चेतन ज्याने 14 चेंडूमध्ये नाबाद 52 धावा कुठून काढलेले आहेत। पवन मात्रे टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन अंत्यअपच्या अंदाजाने फटका केलेला आहे, चेंडू हवेमध्ये, शत्रक्षक चेंडू खाली, तोपर्यंत एक धाव, जवळजवळ पराभव मान्य केलेला आहे सुनील स्पोर्ट्स वाघविला संघाने,
कारण अतिशय उत्कृष्ट उच्च कोटीचे प्रदर्शन आपल्याला जेव्हापासून गोरसे संघाकडून पाहायला मिळत आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सर्वप्रथम सूरज 25 धावा, त्यानंतर पंकज भोईर 38 धावा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. संकेत मात्र याने एक षटकार पेश केला होता आणि त्याही तीन फलंदाजांच्या फलंदाज जोरावर त्यांनी 79 धावा धावफलकावर झळकल्या गेल्या होत्या. तसेच या स्पर्धेत सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रमही जेव्हापासून गोरसे संघाच्या नावे आहे, जिने टेंभोली संघाविरुद्ध तब्बल 87 धावा कुठून काढल्या होत्या. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता मिडविकेटा क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. योग गोलंदाज आहे पवन मात्रे, ज्याने इंदिरा जंगामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. खास करून चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. पवन मात्रे टर्न फ्रॉम व्हीआयपी डायजिन फेसिंग इम भाया. यावेळी कंट्रोलला फटका आपण पाहतोय मेडिकल क्षेत्रामध्ये, फक्त एकच धाव. इथून मात्र पराभव अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल सुनील स्पोर्ट्स वाघविल्या संघाकडून. चार षटकांमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या आणि पाच षटकांमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्या दोन्ही विक्रम जेव्हापासून गोरसे संघाचे नावे. पाच षटकांमध्ये 87 धावा टेंभोली संघाविरुद्ध, तर या सामन्यामध्ये चार षटकांमध्ये तब्बल 79 धावा वाघेल संघाविरुद्ध. हे दोन्ही विक्रम गोरसे संघाचे नावे आपल्याला पाहायला मिळतात. पवन मात्रे राईट अमोर द विकेट, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय वेगाने इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू समाप्ती, पूर्णपणे सिकंजा मजबूत आहे आपण पाहतोय कसलेला आहे सामन्यावर, पूर्णपणे पाड जड जेव्हा गोरसे या संघाचा विजयाच्या उंबाट्यावर पोहोचलेला आहे गोरसे या संघ. आकाश पाटील पोगावचे सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील चाविंद्र आपण व्यायपी टायचं यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सुरत चेंडू खाली मात्र झेल सोडला जातोय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण. चाविंद्रगावचे सामाजिक कार्यकर्ते आकाश पाटील आपणास विनंती असेल की आपण आमच्या व्यायपी टायचं यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पुढील सामना आपण चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघाचा पाहणार आहोत आणि मोठ्या संख्येने पाठराके आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच या स्पर्धा या संघाचे खंदे समर्थक सुदाम पाटील याने आपण व्हीआयपी टायजवर पाहू शकता. आतुरता लागलेली आहे चाविंद्र स्पोर्ट्स चाविंद्रा या सामन्याची. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहतोय. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे जेव्हापासून गोरसे संघाने. अभिनंदन अभिनंदन जेव्हापासून गोरसे अभिनंदन युवा टॅलेंटेड संघ नायक मयूर केने अँड हार्डलेग सुनील स्पोर्ट्स वाघवेल. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक याने अतिशय उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे आणि जो फलंदाजीला उतरल्यावर नक्कीच असं प्रेक्षकांनाही प्रश्नचिन्ह पडतोय की पंकज भोईरच्या हातामध्ये बल्ला आहे की हल्ला आहे. अगदी हल्ला बोल करताना प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण त्याला पाहतोय. गोल्डन बॉय ऑफ गोरसे बेस्ट फिनिशर ऑफ द टेनिस क्रिकेट पंकज भोईर ठरला या सामन्याचा सामना होईल, ज्याने फलंदाजी करताना 38 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. वेलकम सुदर्शन शेळके, जवळजवळ 2 ते 3 दिवसात पुन्हा हजेरी. आणि नक्कीच पंकज भोईर यांनी हे मॅन ऑफ द मॅचचा जो अवॉर्ड आहे तो पवनसाठी दिलेला आहे. पवन मात्रे आणि पंकज भोईर दोघे यायचं आहे सुदर्शन.